रेल्वे प्रशासनासह महापालिका प्रशासनानं परीख पुलाची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे जीर्ण झालेला हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय प्रशासन या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यानं परीख पूल नूतनीकरण समितीनं युट्यूबच्या माध्यमातून परीख पुलाची दुरवस्था आणि कोल्हापूरकरांना त्यामुळं होणाऱ्या त्रासाचं थेट प्रक्षेपण करत पंतप्रधान कार्यालयाचं लक्ष वेधलं परीख पुलाच्या उभारणीला पन्नास वर्ष होऊन गेलीत सध्या या पुलावरून रेल्वेची वाहतूक सुरू आहे राजाराम पुरीला हा जवळचा मार्ग असल्यानं या पुलाखालून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तसंच पादचाऱ्यांची ये जा असते मात्र जीर्ण झालेला हा पूल दुरुस्त करावा यासाठी परीख पूल नूतनीकरण समितीनं आंदोलन हाती घेतलंय या समितीनं रेल्वे प्रशासन महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन याकडे लक्ष वेधलं मात्र या प्रश्नाकडे कुणीच गांभीर्यानं लक्ष देत नसल्यानं समितीच्या सदस्यांनी युट्यूबच्या माध्यमातून कोल्हापूरकरांच्या व्यथांचं थेट प्रक्षेपण करत प्रक्षेपणाच्या पंतप्रधान कार्यालयानंच आता पारिक पूल दुरुस्तीच्या कामात लक्ष घालावं अशी मागणी करणारं अनोखं आंदोलन केलं पूल जुना झालेला असून सुद्धा रेल्वे प्रशासनं परत त्याच्यावर एक प्लॅटफॉर्म बांधलेला आहे आणि त्याच्यावर हा जो जीर्ण झालेला पूल आहे त्याच्यावर आणखीन लोड दिलेला आहे त्यामुळं हा पूल आणखीनच धोकादायक परिस्थितीमध्ये आलेला आहे हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आता सर्वसामान्य माणूस आपल्यासारखे सर मीडिया राज्य शासन आणि केंद्रशासन यांनी तातडीने लक्ष घालून याच्यावर सोल्युशन काढणं अत्यंत गरजेचं आहे या अनोख्या आंदोलनात पुलाखालून ये जा करताना वाहनधारक तसंच पादचाऱ्यांना काय समस्यांना सामोरं जावं लागतं याचं दिवसभर थेट प्रक्षेपण करण्यात आलं या, या दरम्यान कोल्हापूरकरांनी परीख पुलाच्या दुरुस्तीची किती गरज आहे हे सांगत आपल्या व्यथा मांडल्या यावेळी समितीचे सदस्य फिरोज शेख राजवर्धन यादव संजय सिंह घाटगे राधेश्याम रेंगडे प्रशांत चव्हाण सुशील हंजे सुधीर हंजे वैभवराजे भोसले सचिन घाटगे आदी उपस्थित होते